कोगनोळी ग्रामपंचायतवरती राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या सौ वनिता संजय खोत यांची सर्वानुमते बिनविरोध सलग दुसऱ्यांदा निवड करण्यात आली, तर उपाध्यक्षपदी कल्पना विनोद आवटे यांची निवड. कर्नाटक राज्यामध्ये स्थानिक स्वराज्य संस्था ग्रामपंचायतीच्या दुसऱ्या टप्प्यातील 2.5 वर्ष कालावधीसाठी अध्यक्ष उपाध्यक्ष निवड प्रक्रिया चालू आहे. त्याचप्रमाणे कोगनोळी ग्रामपंचायतमध्येही आज अध्यक्ष उपाध्यक्ष निवड झाली. यामध्ये राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या सौ वनिता संजय खोत यांची सर्वानुमते बिनविरोध सलग दुसऱ्यांदा निवड करण्यात आली, तर उपाध्यक्षपदी कल्पना विनोद आवटे यांची निवड झाली. या निवडीसाठी निवडणूक अधिकारी म्हणून BEO सौ महादेवी नाईक व ग्रामविकास अधिकारी दिलीप जाधव यांनी काम पाहिले. याप्रसंगी मावळते उपाध्यक्ष तुकाराम शिंदे यांचा सत्कार माजी जिल्हा पंचायत सदस्य पंकज पाटील यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी बोलताना नूतन अध्यक्ष वनिता खोत म्हणाल्या, गेल्या कार्यकाळामध्ये सर्वांना विश्वासात घेऊन काम केले आहे, त्याचप्रमाणे इथून पुढेही सर्वांना विश्वासात घेऊन गावचा विकास करणार असल्याचे सांगितले. प्रसंगी कार्यक्रमाचे स्वागत शर्मिला हळिजवाडे यांनी केले. या निवडीसाठी निप्पाणी ग्रामीण पोलीस स्टेशनच्या वतीने चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता. यावेळी ग्रामपंचायत सदस्य राजगोंडा टोपन पाटील, दिलीप पाटील, युवराज कोळी, तात्यासाहेब कागले, महेश जाधव, विनोद आवटे, संजय पाटील, प्रवीण भोसले, सुनील कागले, दादासाहेब मानगावे, विशाल लोखंडे, धनंजय पाटील, संजय खोत, छाया पाटील, राजश्री डांगरे, सुनीता गाडेकर, रुपाली वडर, अक्काताई डोम यांच्यासहित ग्रामपंचायत सदस्य, कर्मचारी, विविध सेवा संस्थाची पदाधिकारी उपस्थित होते. शेवटी ग्रामपंचायत सदस्य सचिन खोत यांनी मनोगत व्यक्त करून पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या व सर्वांचे आभार मानले. कोगनोळी होऊन अनिल नवाळे यांची निवड झाली. प्रथमतः सर्व सदस्यांच्या वतीनं त्यांचं परत एकदा अभिनंदन करूया आणि या कार्यक्रमासाठी आम्हाला निवडणूक अधिकारी म्हणून नाईक मॅडम या कार्यक्रमासाठी उपस्थित राहिल्या, त्याबद्दल त्यांचं मनापूर्वक आभार मानतो. त्याचबरोबर या सर्वजण सदस्य उपस्थित राहिले, सर्वांचा आभार मानतो. या कार्यक्रमासाठी पत्रकार बंधू देखील उपस्थित राहिले, त्यांचं देखील मी मनापासून आभार मानतो. या ठिकाणी प्रक्रिया संपली.